स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी ट्रेकिंग वगैरे नाही करणार, आज ट्रेकिंग वगैरे नाही करायला आले. आज सोमवार पण आहे आणि श्रावण पण आहे, श्रावण चालू होतोय. तर मी विचार केला का शिवमंदिरामध्ये जाऊन पाया पडून यावा, त्यासाठी मी तिलशामध्ये आला आहे. हा तिलशा वाडा तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये, कारण पहिले वाडा तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये होता पण नंतर पालघरमध्ये गेला आहे विकासासाठी ते. आणि तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, हा मंदिर कोणी बांधलं आहे, मंदिर हा पांडवही बांधलं होतं, कारण वनवासांच्या टायमाला पांडव हाच हा वितरण नदी आहे, वितरणी काय नदी आहे. आणि तेव्हा ते हे काठ्यावरून येत होते साईड साईडने, तर त्यांना वाटले की इथे ते थांबले, इथे थांबले आणि त्याही हा मंदिर बांधला होता पांडव. एक रात्रीन बांधला होता हा मंदिर. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण. आणि नदीची पण थोडीफार हिस्ट्री आहे, ती पण तुम्हाला मी सांगतो. आणि हा नदीचा हा नदीचा उगमस्थान हा ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो. आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो गंगा नदी. आणि इथंशी श्राद्ध पण करते, कारण की लोक बोलले हा गंगा नदी आहे म्हणून इथली लोक श्राद्ध पण करते. श्राद्ध पण चालू आहे इकडे माग आपले, दिसतो तुम्हाला शार्ट चालू आहे आणि तिकडे पण चालू आहे. चला आपण पाया पडूया, परत तुमच्याशी बोलूया. आता नदीमध्ये आहे, माझ्या मावरती ब्रिज आहे आणि माझ्या मागे मंदिर आहे शंकराचं. आणि मी आता आहे जिथे देव मासं मिळतात ना, तिथं देव मासं बघायला मिळतात, तिथे आहे. तुम्ही बघत असतील माझ्या इथेशी देव मासं बघायला मिळतात, पण ॲक्च्युली आता ते नाही. तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल कारण की माझ्या मागे धरणं आहे, धबधबा आहे, कारण की पाण्याचा आपण तेवढाच आहे, त्याच्यामुळे आवाज येते पाण्याचा. पाण्याचा आवाज नाही येण्यासाठी मी थोडा खाली उतरतो आहे. आता ठीक आहे, आता आवाज येतो क्लिअर, जरा खालीच जातो आहे खाली. तुम्हाला डायरेक्ट तिथं मासं मिळताना बघायला, तिथे डायरेक्ट कडव जातो. यार पाय सरकता तिथे आलेले आहे मी ॲक्च्युली तिथे. आता तिथे तुम्हाला मी थोडक्यात इथं माशांची थोडीशी स्टोरी सांगतो. देव मासा बोलतात. ॲक्च्युली इथेशी रहिवाशी सगळी मासे पकडतात, त्यांचं अन्न माशाचंच आहे, माशाचंच आहे पण ती लोक बघतात कसं तरी वेगळंच वाटतंय थोडंसं फार, पण इट्स ओके, कारण की आता हळूहळू सवय जेव्हा होईल मला तेव्हा ते बरोबर होईल. बरोबर आहे का नाही? हां, मी कुठं होतो, हां इथले लोकांचं अन्न मासे आहे, फिश आहे, तरी पण लोक इकडची मासा पकडत नाही, कारण की एक बाईने ना मासं पकडलं होतं, तर एक बाईने मासं पकडलं होतं पण असं पकडलं आणि वाव मासा बघितला तू, दोन तीन मासे गेलं ॲक्च्युली, पण मासं बघायला भेटलं आहे.
म्हणलं काय मासं बघायला नाही भेटणार, पण भेटलं, नशिबात बघायला भेटला, नशिबात मासा बघायला भेटलेला आहे. मी आता जरा इथं बसलो आणि बोलतो तुमच्याशी. ते बाईनी मासा पकडला, देव मासा, आणि घरी घेऊन गेली. काम फुटलं यार. घरी घेऊन गेली ती, तिने पकडला मासा आणि घरी घेऊन गेली. आणि तिने बारीक बारीक ते माशाचं पूर्णपणे बारीक बारीक तुकडे केले, बारीक बारीक तुकडे केले, आणि थोडी वेळ ती बाहेर गेली असेल थोडी वेळ. आणि ते मासं ना जसं होता ना तसा पूर्णपर्यंत जिवंत झाला, डायरेक्ट पूर्णपणे जिवंत झाला. पकडला आणि घरी घेऊन गेली, घरी घेऊन गेली. आणि तो मासाचा तुकडे 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 बारीक केले. आणि जसा मासा होत नंतर थोड्या वेळाने ना तो मासा जसा होता ना तसा पूर्णपणे झाला, जसा जोडला तो पूर्णपणे, आणि पूर्णपणे जोडला आणि तो जिवंत झाला. तर त्या माशाला पडत ते नदीमध्ये येऊन सोडलं. आणि त्या माशाच्या इथे ना थोडंसं असं चट्ट पण आहे, जसं आपण तुकड्यांचं करतो ना, जे तुकड्यांचं चट्ट पडतात ना, तसं ते माशावरती तुकडे पण आहेत. काही लोकांनी बघितलं, कारण की शिवरात्रीच्या दिवशी पण लोक इथेशी बघतात, ते बघायला भेटतो त्यांना देव मासा पूर्ण. कारण की आता पाणी पण आहे, जेव्हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जरा बघायला नाही भेटत, कारण की पाण्याचा एवढा हा असतो ना, पूर्ण हा पूर्ण वरून जातो पाणी. आणि आता पण जरा पाणी आहे, त्याच्यामुळं मासं पूर्ण अख्खं खाली गेलं. आणि इथेशी ना एवढे गुफा ह्या आहेत ना, गुफा आहेत खूप. आता त्या बुजल्या आहेत काही थोड्या ठिकाणी, कारण की बुजल्या आहेत तिथे सगळे सगळे बुजले आहेत. आपल्याला दिसं बघतच असं. आता ही गोष्ट किती खरी आहे किती खोटी आहे ते आपल्यानंतर नाही माहीत, पण सगळी स्थानिक लोक इथले ते बोलतात की अशी असं असं आहे. मग खरं पण असू शकतं, सगळीच लोक बोलतात तर असू शकतो खरं आहे सगळं. मला पण विश्वास आहे त्यावरती. आणि मला माझ्या मासा बघायला भेटला एक, नशिबात माझ्या. मला खूप चांगलं वाटलं. आजचा दिवस माझा खरंच खूप चांगला जाणार आहे. आणि मी आता इथल्या एक्सप्लोर करून मी थोडंनंतर जव्हारला पण जाण्याचा माझा प्लॅन आहे. जव्हारला एक धबधबा आहे तो बघायला. इथून जव्हार जास्त काही लांब नाही, जवळच आहे, तो पण बघणार आहे मी. तर तुम्हाला आता मी थोडेसे मंदिराचा एक सीन दाखवतो इथलं साईडचं. बघा, एन्जॉय करा, आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. आवडली व्हिडिओ तर तशी आवडली आहे ते मला माहीत आहे. लाईक सर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा ही व्हिडिओ. तर त्यांना सांगा अजून दोन तीन जणांना शेअर करा. जसा ते काय तो कोणता सलमान खानचा पिक्चर होता तसाच स्टोरीसारखा करून टाका व्हायरल. ठीक आहे, भेटूया. दिसतो ना हा हा तिलसा गाव आहे. आणि तुम्हाला ना थोडक्यात सांगतो की वाड्यावरून 8 किलोमीटरवरती हा गाव आहे तिलसा. तुम्ही येऊ शकता बघायला. ठीक आहे, फायनली मंदिरात पाया पडलो आम्ही. आता माझं घरी जाण्याचं काही विचार नाही. आम्ही विचार केला आहे की जव्हारला जावा, वॉटरफॉल बघायला जायचं आहे. कोणता रे वॉटरफॉल, काय नाव आहे वॉटरफॉलचा? कालमंडावी. कालमंडावी वॉटरफॉल बघायचं आहे. आपण तुम्हाला जव्हारला जाताना थोडंसं असं सीन दाखवतो रोडचं, आणि मग कधी दाखवत नाही मी व्हिडिओमध्ये, पण आज दाखवणार आहे ना. डायरेक्ट तिकडे पोचू आपण. ओके, आणि हा मंदिर ना पूर्णपणे जसं मी तुम्हाला सांगितलं ही व्हिडिओ फुटेज कट कर तेव्हा मी तुम्हाला तसं काही सांगितलंच मंदिराचं. तर ते लोकांनी बोललं का वर खालचं आहे तो पांडवांनी बांधलेलं आहे. पण नंतर तिथं विचारलं तर ते एक बोलतो की वरचं पण आहेत ना, वरचं आहेत ना, ते पण पांडवांनीच बांधलेले आहे. म्हणजे पूर्ण मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे. आणि ही हिम हिम नदी, काय नदीचं नाव रे, आता वाचले आहेत, आता 10:40 झालेत. बघू आता आम्ही जव्हारला किती वाजता पोचतो, किती टाईम लागतो. इथून किती 40 किलोमीटर आहे वाटतं जव्हारला. ठीक आहे, भेटूया आपण डायरेक्ट.
तर ना नदी तीच आहे र, पण लोकेशन कुठलं आहे? कुठला गाव बिव असेल ना इथे आसपास? तोच बघतोय. पासा पास्ता पास्ते पास्ते आणि मालवाडा 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 गावाचं नाव मालवाडा. आता मी आहे मालवाड्यामध्ये आहे आणि माझ्यासमोर एवढी मोठी लचक नदी दिसते तुम्हाला. की आमचे दोन साथीदार अजून पुढे गेलेत, आम्ही तशी यो असं मस्त एवढा भारी सीन आहे तो बघायला थांबलेला आहेत. वाव वाव, तुम्ही पण बघायला पाहिजे, तुम्ही पण बघायला पाहिजे. अजून आम्हाला जाण्यासाठी अजून वॉटरफॉलवरती जाण्यासाठी अजून टाईम लागेल, अजून एक तास अर्धा तास लागेल मला वाटते. आय थिंक एक तासच धरला आहे आम्ही, कारण की जरा लांबच वाटते, कारण की रोड पण जरा खडब याचे ऑफ रोडिंगसारखाचे. पण मला आज ऑफ रोडिंगची पण मजा आली मला गाडीवरती, खरंच गाडी एक नंबर. आमचा आता फोटोशूट झालेला आहे तर खूप भारी निसर्ग होता. आता आम्ही निघतोय झालं, आता निघतोय गाडीवरती. माझा पार्टनर आहे जोडीला, आम्ही निघतोय. आता बघू आता तुम्हाला टोटल पुढचा प्रवास दाखवतो. थांबलोय, तशी पाणी लागलंय ना थोडंफार लागलंय ना, त्यामुळे इथे थांबलोय. आता आमचं दोन ब्रेक गेले, जरा केली बिली घेतात, जरा पोटपूजा बरोबर का नाही, पोटपूजा झाली पाहिजे. आणि आता थोड्यालाच निघू आम्ही, थोडंसं खाऊ आणि मग निघू. आता नंतर थोडं ठीक आहे. त्यातरी काय घेतोस? प्रोटीन एनर्जी 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 ड्रिंक इज मोर इम्पॉर्टंट ड्रिंक नाही, मोस्ट इम्पॉर्टंट इज केला शरीरासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी. इकडून असं ना आपल्याला जायचं आहे, इकडे जायचं आहे समोर. मी आता जंगलपाड्यामध्ये थांबलोय, गावाचं नाव पण भारी जंगलपाडा, आवडलं मला. आता यांची वाट बघायला लागली कधी येतात ते, तर आता हे आले तर आपण वॉटरफॉलला जाऊ, खरंच मजा आली. तुम्ही पण मुंबईवरून या कुठल्या कुठल्या पण साईडवरून तुम्ही येत असतील ना, तर तुम्ही असंच इकडे आलं पाहिजे, कारण की खरंच खूप भारी वाटते. चारे साईडला जंगल आहे, चारे साईडला आणि सहारा बरा. मग पावसाळ्यामध्ये ज्या तुम्ही याचं झालं तर असं एन कुठल्या पण टायमाला येऊ नका, म्हणजे जसं उन्हाळ्यात झालं, हिवाळीमध्ये तरी आलं तरी चालते, तो पण ऋतू चांगला असतो फिरण्यासाठी. असं डोंगरांच्या ठिकाणी फिरायला चांगलं वाटतं. आणि जव्हार मोकाडा हे यो पूर्ण एरिया तर याचाच असतो, जंगला जंगलमध्येच भरलेला असतो. आता आम्ही पालघर जिल्ह्यामध्येच आहेत, आता बघू घरी कधी निघायचं. आता आपलं अरे अजून आपण आपण अजून पोचलेलं नाही वॉटरफॉलवरती. अखर अखर नाव आहे वाटतं त्या गावाचं, अखर गावाच्या मागं वॉटरफॉल आहे तो. चला मग
ते इथं कधीतरी बघूया, आता त्यांची वाट बघत थांबायला लागेल. थांबलो दोन दिवस ते सगळे तुम्हाला मी मग असं सांगितलं. आता काय ते येत नाही, ते बोलतात का डायरेक्ट तुम्ही वॉटरफॉलच्या इकडेच भेटा आम्हाला. तर ते मला वाटतं की ते दुसरे रोडनी गेलं असतील. मग आता आम्ही निघतोय, चल रे. येऊ का मी मग? चला की राम. अरे गाणी अरे ऐसा नाही म्हणते मेरे को. थांब थांब थांब, चला आम्ही निघतो. आता फायनली आज केसांची अख्खी भुर्जीपाला झालाय. पहिली गोष्ट म्हणजे फायनली आपण कलम देवी वॉटरफॉलवरती पोचलेलं आहेत फायनली. आता खाली चाललोय. ॲक्च्युली आम्हाला गवसाला ना लय टाईम लागलो, कारण की गवसता निश्चाली होती कुठे ना कुठे. आम्ही तिकडून मागून गेलो होतो तसा, तर ते तिथं बाई भेटती. बाई बोलली, काकी बोलल्या की तिकडून रस्ता नाही आता, कारण की नदी आहे पूर्ण, त्याचे पाणी आहे त्याच्यामुळं. तर आता इकडून त्यासाठी चाललो आहे. तर इथंशी लोक बोलतात की दुसऱ्या रस्त्यातून आलो तर ती बोलतात का तिथं पोलीस आहेत, तुम्हाला जाऊन देणार नाही. तर बघू काय होतं आहे, जाऊन देत्यान की नाही थोडीशी देख बोलायला लागली. नुसतं बघून येतोय, आंघोळ विंघोळ वगैरे काय नाही करणार. आंघोळ तशी पण करणार नाहीच पण तरी पण चाललो आहे. असतील दरी आहे पूर्ण, अशी खोल दरी आहे डायरेक्ट पूर्णपणे. आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला आहे, कारण की मी आज ट्रॅव्हलिंग केली, ट्रेकिंग केली, ऑफ रोडिंग केली, राईड केली, पूर्ण सगळं केलं आहे. मला जेवढं आवडतं आहे ना मी तेवढं सगळं केलेलं आहे आज एकच याच्या एकच दिवसात. आजचा माझा दिवस खरंच खूप चांगला गेला आहे. मी काय डिसाईड करते आणि काय माहिती आहे सगळं तिकडं जायचं का नाही, काय पण झालं तरी जाऊच आम्ही. थोडंसं बघाल तरी मागचा कसा सीन दिसतोय, एक नंबर सीन वाटतोय. स्लोली ओके. ॲक्च्युली आजचा आमचा दिवस अजून एक गोष्टीसाठी पण चांगला आहे, फिरण्यासाठीच नाही की नशिबाने एवढं चांगलं साथ दिले ना आमची की बोलून सोय नाही. कारण की आज आम्हाला या पण नाही लागला, पाणी पडलंच नाही आज, नाहीतर आम्ही असं पूर्णपणे भिजलो असतो. देवाच्या कृपेने आज आम्हाला पाणी पण लागलं नाही. माझं ना दुसरं प्लॅन उद्या लगेच, आता तर माझं विचार नाही, कारण की उद्याचं माझं लगेच प्लॅन होतं की आम्ही याला जावं, गोरखगडला जाण्याचा प्लॅन आहे माझं. पण आता विचार करतोय नको राहू द्या, कारण की आता एवढा आजचा दिवस पूर्णपणे फिरलो आहे, ट्रेकिंग वगैरे सगळं केलं आहे. मग विचार केलं का आता जाऊ द्या, दोन तीन दिवस आराम करून जायला लागेल. वाव 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 वाव, दिसतो तुम्हाला पूर्णपणे दिसतो दर्या. एक नंबर वाटते नक्की, इकडे एकदा तरी यायला पाहिजे तुम्हाला पण. आता मी जव्हार तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आहे, कसं वाटते ना स्वर्गात आलेलं. काश्मीरची फिलिंग आली, काश्मीरला गेले नाही ब्लॉक बघितलं, पण तिकडचीच फिलिंग आली मला थोडीफार. आता मी खाली उतरतोय,
आता तुम्हाला दाखवत कसा आहे, वाटतंय ना भारी, हा वाटतो ना काहीतरी, हा आता अजून खाली जाऊ आपण. एक नंबर खरंच सांगतो. फायनली पोचलेला आहेत आणि असा व्ह्यू तुम्ही बघत आहेत. थोडंफार जास्त काही काय बोलत नाही, पण तुम्हाला सगळं जर भारी एकदम सीन दाखवतो यांचं समोर आहे. बघा बघा रे हात पण भारी. हा बघा कसं आहे ना भारी. तो तिकडे एक आपला थोडासा सगळेच मोठे आहेत. मित्रांनो आता तुम्हाला सिनेमॅटिक एक शॉर्ट दाखवतो मी. आता एक भारी तुम्ही येऊन नक्की अरे सॉरी इथे येऊन नक्की भेट द्या. मॅपवरती सर्च करतील तर मॅपवरती येतील तुम्ही तिथे. आता मला एवढा इथं लोकेशन नाही माहीत, मी पण रस्ता विसरलो होतो. गावगावातून आलो आहे. अंखरगाव अंखरगावापासून थोडा पुढं आल्यावरती अंखरगावापासून थोडा पुढं आल्यावरती एक बोर्ड आहे मोठा दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला समजेल. तुम्ही तसं येऊ शकता, बघू शकता तुम्ही. खूप पब्लिक बघा ना, किती पब्लिक खूप फुल आहे. अर्धी वरती पब्लिक आहे इथे, इथे अर्धी इकडे खाली आहे. एक पण फुल आहे खरंच. आता वरती जातो मी ना. आता आपला ब्लॉग इथपर्यंत संपतोय. अजून आपला नवीन ब्लॉग येणार पाण्याच्या चित्र्या बाहेर लागते ना अंगावरती. आमचा आता ठरलेला आहे की आम्ही राजवाडा बघायला जाणार आहेत जव्हारचा. माझ्या मागे समोरच जव्हार दिसतो का नाही, याच्या मागे हे समोरचा डोंगर दिसतो ना, त्याच्या मागे आपण ते बघायला जाणार आहेत. आजचा ब्लॉग खरंच खूप मोठा होणार आहे. रस्ता पाणी पण खूप पडतो आहे. समोर असा रस्ता आहे, आपल्याला असं असं जायचं आहे. राजा इथून राजवाडा समोर पण किती किलोमीटर होता तुझं असेल? 5-6 किलोमीटर असेल इथून मला असं वाटतंय. इथं जवळच आहे ना. चला मग आपण आता डायरेक्ट तिथेच भेटूया. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला दिसतो तिथे हे माझं आज यावतो. हां दिसतो ते आपल्याला तिथे जायचं आहे. तिथं सगळ्या पूर्ण भिजलो आहे, ताप नाही आला पाहिजे तर वाट लागेल. आलं मला पण पाणी ठेवलं मला आपण इकडून इकडून जायचं आहे. असेच मी आता आलोय लव जव्हार पॉइंटवर आलोय. सनसेट पॉइंट ना व्ह्यू पॉइंट वरती आलोय. तुम्हाला बघा असं तुम्ही बघतो, तुम्हाला समोरून दाखवतो होतो मी. व्ह्यू पॉइंट वरती आलोय ना. आपल्याला थोड्या वेळेला तिकडे जायचं आहे. अरे या झूम पण नाही झालं स्पीडला. आपल्याला तिकडे जायचं आहे, दिसतंय तुम्हाला तिथंशी जायचं आहे आपल्याला थोड्या वेळात. व्ह्यू बघा कडक व्ह्यू आहे रे. आमदार तिकडे ना हा व्ह्यू पॉइंट वरती जाऊ तिकडं लव जव्हार. Thank you.
तिकडे आपण काय तिकडे जाणार नाही, कारण की लय गर्दी आहे तिकडं. चला आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटूया तुम्हाला. फायनली राजवाड्याकडे आलो आहे मी, आणि आहे लक्ष ठेवण्यासाठी असेल त्यांचं घर असतील. फोटोशूट इज नॉट अलाउड दिलात तरी पण आपण बघू, थोडंफार जमले तर फोटो व्हिडिओ काढाल. त्याची लोक काढतात फोटो, थोडंस शॉर्ट दाखवत होता. फोटो पाडले फोटोशूट अलाउड नाही, पण व्हिडिओ करायला अलाउड आहे वाटतं. तिथं काय लिहिलेलं नाही असं की व्हिडिओ करायला पाहिजे ना, फोटो काढायला अलाउड नाही ना. जो तर आहेच, जा जा व्हिडिओ पब्लिक आज खूप आहे, आज पब्लिक खूप आहे. शॉर्ट्स व्हिडिओचे मोबाईल पूर्णपणे भिजला आहे माझा आता. मी नी ऐकलं होतं की हा ते लंडनला राहतात राजे, आणि त्यांचा हा राजवाडा, आणि ते त्याही काहीतरी याचं हॉटेल बांधणार आहेत असं मी ऐकलं होतं की ते हॉटेल बांधणार आहे पूर्ण. तुम्ही ते सीन बघितला असेल ना, नागिन पिक्चर नागिन सिरियल लागायची ती, त्यामध्ये हा सीन बना तुम्ही. आज आज इज ती इज हाच राजवाडा तो, त्याच्यामध्ये दाखवतात की नागिन सिरियलमध्ये खूप जे जे राजवाडे दाखवतात ना टी व्ही पिक्चरमध्ये कुठले पण ठिकाणी, तर ते हाच राजवाडा आहे तो दाखवण्यासाठी. मी आता मागं जातो राजवाड्याचे कसा आहे बघतो, मागून मागून लुक बघला पाहिजे की व्ह्यू बघा समोरून, मागून हा व्ह्यू दिसतो असा. असंच एक असंच एक मागून एक अशी गोल फेरी मारतो, मागून बघणारच मी परत व्हिजिट करायला लागेल त्यासाठी. असं तुम्ही बघू शकता समोर मागून हा लुक. आजचा दिवस तर खूपच चांगला गेला आहे माझा. खूप तिथे आता समोरून फोटो काढतोय, फोटो पण नाही काढले फक्त व्हिडिओज काढले. सगळी काढतात फोटो तर आपल्याला काढले पाहिजेत. आतमध्ये ना सांगू का, आतमध्ये पण खूप काय असं बघण्यासारखं आहे. आतमध्ये आतमध्ये जुन्या काळातले खूप काय काय आहे, पण खूप काय काय आहे. आता कसं बंद आहे लॉकडाऊन पण बंद आहे ना, तेव्हा बघायला कोण ओळखीचा जव्हारला आहे माझं बघायला लागेल, त्यांच्याकडून करून घेईन. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.
त्यासाठी ही व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणि काय काय नाही, सगळे जे काय सबस्क्राईब बेल ऐकन ऐकन ते सगळं दाबून टाका आणि वेट करा, दुसरी व्हिडिओ पण लवकरच येईल. चला भेटूया आपण, टाटा बाय बाय, सबस्क्राईब करा, टाटा बाय बाय, शी बाय.